उकडचं काम सगळं आवरलंय. मिस्टर मोरे निघालेत कामाला, काका जेवण करतायत, काजू डहाळी खातोय, संडी नवीन नवीन कपडे घातलेत आमच्या, आणि मिस्टर मोरे चाललेत कामाला. चालले का मिस्टर मोरे? बाय बाय. काजू इकडे ये. चल. वाव काकूनी रांगोळी छान टाकली. ए बाजूला दिसत नाही. हेलिकॉप्टर का? हेलिकॉप्टर काढलं काकूनी. काकूनी हेलिकॉप्टर काढलं. हेलिकॉप्टर काढलं म्हणते पोरग. तर मग आताशी माझं कामावरून झालंय. आता वाजला एक. वरती मुलं वगैरे झोपवले वगैरे. थोडंफार काकूंकडे गेले होते बसायला, त्यांनी आवाज दिला तर थोड्या गप्पा झाल्या होत्या आमच्या. डेकोरेशन कसं करायचं संक्रांतीसाठी स्पेशल म्हणून थोड्याफार गप्पा मारल्या. तिकडून आले, मुलांना झोपवलं आधी, आणि आता सगळं राहाडा इथला पूर्ण आवरलंय सकाळच्या स्वयंपाकाचं वगैरे. भाजी, ती भाजी जी असते ती काय म्हणतात त्या, मिक्स भाजी म्हणा, मी म्हणा ते प्रॉपरली नाव माहीत नाही. खिचडी भाकरी तिथे आहे. दूध वगैरे थोडंसं तापवून ठेवलंय मी आत्ता. आणि आत्ता मला कपडे धुवायचे, मी मशीन लावणार आहे आत्ता. तर मग तुमचे झालेत का सगळ्यांची कामं आवरून? माझं तिळगुळ झालेलं आहे. मला वाटलं तर मी आणखी याच्या बर्फ्या पण पाडणार आता. हे बघा आता मी तिळगुळ केलं आहे. तिळगुळाचा व्हिडिओ टाकलेला आहे बरं का? मी नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा आमच्या, बरं का? लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कसं वाटलं आहे ते सांगा मला. हे बघा इथं पण काढून ठेवलं आहे. सुवासनीला वगैरे आलं तर द्यायला लगेच. आता मशीन लावायची, हे उचलायचं आहे मला आता. चला मग आता मी मशीन लावते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते, किंवा मशीन चालू करेस तर पण दाखवते वेळ पडली तर, चालू राहिलं तर व्यवस्थित. आता ट्रायपॉड नाही लावलंय मी, नुकतं तशीच बोलत होते तुमच्यासोबत तर असं म्हणून. माझ्या मैत्रिणींची कामं झालीत का? आवडलंय का सगळ्यांचं काम? आता उद्याच्या पूजेचं सामान आणखी आणायचं आहे. मला सकाळी आमच्या घरून फोन आलेला सासरकडून. आमच्याकडे कोणाची तरी आमच्या फॅमिलीमध्ये डिलेवरी झाली, त्यामुळं चालेल नाही चालेल पूजा करायला. नक्की माहिती नाही, तर मला क्लिअर कट विचारायला लागेल. मी आता मशीन लावते आणि नंतर विचारून घेते करायची पूजा किंवा नाही. आणि मग कुठं पूजेचं ठरवल काय होत आहे तर. काम तर मी पूर्ण केलं पण आतापर्यंतच काय नाही, तर उद्याच्या पूजेचं काय नाही. बघा अशी आली आपली मशीन इकडे. आता मी मशीन लावणार आहे. मना व्यवस्थित ठेवायला मोबाईल स्टॉप कर. तर मग ही बघा आता लावली मी मशीन, तर स्टार्ट करते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात खरं मशीन गरजेची आहे. आणि खास म्हणजे माझी खूप आता कंबर दुखायला लागली आजकाल. म्हणजे कंबर खूप दुखते, त्यामुळं मला घेणं गरजेचं होतं म्हणून घेतली. मग आता मिस्टरांनी काय, काहींना पटलंय काहींना नाही पटलं, कोणाची मनं दुखली असतील, पण काय करणार, संसार चालायचो म्हणल्यावरती त्या नवऱ्याला पण माहिती ना कोणाला त्रास काय होत आहे तो, नाही का? कोणी कोणाला सांगतं, सगळ्याच गोष्टी सांगत असतं थोडी ना, काही गोष्टी आपल्या आपल्यातच शेअर होतात, असं पण असतं. आपलं काही मेकअप वगैरे केलेलं नाही, फक्त साडी वगैरे घातलेली, सकाळी थोडंफार पावडर वगैरे लावलेलं तोंडाला. तर मग आता काय, आमच्या घरी जी डिलेवरी झाली त्यामुळं मला पूजा चालेल की नाही हे नक्की मला कोणीतरी कमेंटमध्ये सांगा. पूजा करायला चालती का नाही मला उद्या? 12 दिवस आणखीन झालेले नाही म्हणते म्हणून चालणार पण नाही नक्की मला तरी वाटते. मी पण माझ्या मम्मीकडनं आधीपासून ही शिकलेली आहे थोडंफार. घेते तर पाणी आता झालं, ती 1 तास चालते तिचं काम करते. तेव्हा थोडं मला आराम, अजून जेवण बाकी आहे. कंबर दुखायला लागली आत्ताच माझी.
सकाळचं वातावरणामुळे थोडं लेट उठायला व्हायला लागलंय, आणि रात्री पण हे लोक येतात लेट, त्यामुळे उठायला लेट होत आहे आम्हाला, त्यामुळे कामाला लेट होतं सकाळी। म्हणून मग आता काय करणार, मुलांच्यानी मला पण नाही उठता येत, सँडी माझ्याच मागं उठतो लगेच, म्हणून मला उठता येत नाही लवकर त्याच्या मागामुळे। आता चल आता मशीन लावली, आता कपडे धुती, बघते थोडंसं खाऊन घेते मी पण। मग तुमची झाली का भोगीचं स्वयंपाक जेवण वगैरे सगळ्यांचं? चला तर मग मैत्रिणी, मी आता हा व्हिडिओ इथे संपवते, मला झोपले थोडंसं, मला पण बरं वाटतंय शांतता घरात, काजू खूप ओरडतो आणि ताप असल्यामुळे जरा शांत पडलंय आज। चला तर मग मी हा व्हिडिओ इथे संपवते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका।